बातम्या आरपार दाखवणं टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, दररोज एक वेगळा विषय घेऊन तुमच्या भेटीला येत असतो. मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातला असो किंवा शहरातला असो, विषय कोणताही असो, आम्ही तुम्हाला विषय थेट दाखवतो आहे. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्युअर्स 2,87,00,000 व्ह्युअर्स आहेत. चॅनल आता सबस्क्राईब करा. आम्ही थेट बातम्या दाखवतो आहे, ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतो आहे. येणारी आता विधानसभा आहे आणि विधानसभेच्या अनुषंगानं सुद्धा मी संपूर्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे आणि त्या मतदारसंघातल्या लोकांचं काय मत आहे, लोकांच्या मनातला आमदार कोण आणि नेमकं त्या मतदारसंघात कामं झालीत का नाही, मी क्रॉस ग्राउंडचे रिपोर्ट करणार आहे. वेगवेगळ्या गावात जाऊन डिबेट करणार आहे. तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करा. मी आता वाशी तालुक्यातल्या 22 गावात आहे आणि इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी या सायकलीचं वाटप केलेलं आहे. एक हात मदतीचा लाडक्या लेकीला उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी उपक्रम राबवलेला आहे आणि इथं ज्या शाळेत विद्यार्थ्यांनी येतात मुली, त्या मुलींना इथं सायकलचं वाटप करण्यात आलेलं आहे. याच मुली आहेत ते आणि जनसेवा विद्यालय 22 आहे, श्री हनुमान प्रशिक्षण प्रसारक मंडळ 22 संचलित हे जनसेवा विद्यालय 22 तालुका वाशी जिल्हा धाराशिव या शाळेत आहे मी आता. आज तारीख आहे 14 ऑक्टोबर 2024, वेळ दुपारची 3 वाजण्याचे. मी या शाळेत आहे आता आणि ज्या मुलींना सायकली भेट दिलेले आहेत पालकमंत्र्यांनी, त्यांचं नेमकं काय मत आहे, पहिलं कसं मुली शाळेत येत होत्या, गावापासून किती शाळा अंतर आहे लांब, मी या शाळेत मुलींची पण प्रतिक्रिया दाखवणार आहे आणि शिक्षक आहेत, शिक्षक आहे असतील या ठिकाणी, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. बघूया, आपण थेट मुलींकडे जाऊ. काय नाव आहे दिदी, सायकल दिली का तुला? कोणी दिली? दिली. कोणी दिली सायकल? तानाजी सावंत. होय, अगोदर कसं येत होते शाळेला? अगोदर गाडीत येत होतात. कोणाच्या गाडीत? शाळेच्या. आणि आता? आता सायकलीवर. तुला येते का सायकल चालवायला? नाही. मग आता डबल सीट बसून येते का? नाही. गाडीत. सायकल दिली का तुला? दिली. होय, तुला का दिली? येते का सायकल? काय नाव आहे तुझं? मोनिका गोरखोडे. बरं, अगोदर कसं येत होतो तुम्ही शाळेला? गाडीने. बरं, आता सायकल मग दिल्यावर काय वाटलं बरं तुला? सायकल दिली वाटलं, छान वाटलं. छान वाटलं. कितीला आहे तू? 5वीला. तू? 5वीला. होय, काय नाव आहे? आकांक्षा भारत मासा. बरं, कोणी दिलं सायकली? तानाजी सावंत. बरं बरं बरं. तुला सायकल चालवा येते? येते. येते का? मग आली का नाही सायकलवर घेऊन? आले. होय, बघा इथं मुली आहेत, छोट्या मुलीची प्रतिक्रिया दाखवते मी सुरुवातीला. आता इकडं पण आहेत काही मुली, बघूया आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नेमकं इथं सायकलचं वाटप केलं आहे पालकमंत्र्यांनी आणि मुली काय म्हणतात, विद्यार्थिनी शाळेतल्या आहेत माझ्याकडं, बघूया आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी. काय नाव आहे तुझं? कोण बोलतंय का? बोलणारं कोण याच्यातलं? मुख्य आहेत का पोरी? तू नाही ना मुख्य? हा, काय नाव आहे तुझं? माझं नाव श्रावणी पांडुरंग राऊत. मी इथं 9वी या वर्गात शिकते. शाळेचं नाव जनसेवा विद्यालय 22 तालुका वाशी जिल्हा धाराशिव. आम्ही आधी, मी 22 राहते, आम्ही आधी चलत येत होतो, 1-2 किलोमीटर लांब पडायचं. आता आम्हाला अभ्यासाला बी वेळ मिळतो, आधी मिळत नव्हता वेळ. आता आम्हाला म्हणजे बरं पडायला आता यायला शाळेत, अभ्यास पण होतो आता आमचा. पहिलं कसं येत होतो तुम्ही? चलत येत होतो 22च्या मुली. पावसाळ्यात चलतच यायचो. आता पावसाळ्यात पण काही टेन्शन नव्हतं. अंतर आहे इथून गावातलं? 1-2 किलोमीटर आहे. बरं, कितीला येतो? 9वी. बरं, मग काय वाटतं बरं आता हे तुम्हाला, आणखीन काय दिलं इथं, मदत काय केली त्यांनी? अजूक डिजिटल बोर्ड दिलाय आम्हाला आणि सायकली वाटप केलं. आता 69 मुलींना सायकली दिल्या. आता कुणाचाही भेदभाव न करता सगळ्या मुलींना सायकली दिलेल्या आहेत. डिजिटल बोर्डचा काय फायदा आहे तुम्हाला? ते आम्हाला सर म्हणजे आम्हाला ते आता कॉम्प्युटरवर म्हणजे एखादं जर काही आम्हाला अडचण आली तर ते त्यावर बघता येतं. एवढंच. होय, काय नाव आहे तुझं? राधिका बालाजी गुरु. काय सांगशील आता, सायकल भेट दिल्या तुम्हाला शाळेत येण्यासाठी? आम्ही, मी आहे सोनारवाडीची, म्हणजे आम्हाला म्हणजे 5-6 किलोमीटर आम्हाला चालत यावं लागत होतं. आता माननीय तानाजी सावंत साहेबांनी आम्हाला सायकल मोफत, 65 मुलींना मोफत सायकली दिल्यात, यामुळे आता आम्हाला अभ्यासात वेळही पुरत होता आणि येण्या जाण्याची शारीरिक अवयवाची हालचाल पण होते आम्हाला. तुमचा व्यायाम पण होतोय? हो. कितीला आहे तू? इयत्ता 7वीला आहे मी. होय, काय सांगशील? आमच्या आमच्या जिल्ह्याचे, माझं नाव कोमल मच्छिंद्र कवडे, आमच्या जिल्ह्याचे माननीय नामदार तानाजीराव सावंत यांनी आम्हाला
सायकली दिल्या त्यामुळे आम्हाला आता म्हणजे चांगलं वाटतं. बर, कितीला येतो? 8वी. गाव कोणतं आहे? सोनारवाडी. किती अंतर आहे तिथून? 2-3 किलोमीटर. बर, अगोदर कसं यायचं तुम्ही? चालत. आता काय वाटतं मग सायकली तुम्हाला भेट दिल्यात? आता म्हणजे आनंदाची बातमी आमच्यासाठी. असं कोणी काम केलं का इथे याच्या अगोदर? काय शाळेला भेट देणगी वगैरे कोणी दिली का इथं? नाही. मग कोणी दिली? तानाजी रसाळ. किती पासून शाळेला येतो इथं? मी 5वी. 5वी. आता कितीला येतो? 8वी. 8वी. 3 वर्ष झालं. 3 वर्षात कोणी काय मदत केली शाळेला दुसरं बाहेरचं कोण? नाही. नाही, कोणी केली मग? तानाजी रसाळ. माझे नाव राजनंदिनी रामहरी कवडे. मी 8वीची विद्यार्थिनी. तानाजीराव सावंत यांनी आम्हाला 65 सायकलींची वाटप केली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि आम्हाला याच्या अगोदर कोणीही काय केलं म्हणजे असं ही केलं नाही. तानाजीराव सावंत यांनी आम्हाला खूप मदत केली. आम्हाला येण्या जाण्यासाठी पावसाळ्यात पावसात यावं लागत होतं आणि उन्हाळ्यात उन्हात यावं लागत होतं. आता सायकल भेटली त्यामुळे काय अडचण नाही. त्यामुळे आम्ही आता आरामशीर घरी जाऊ शकतो. आणि सायकली म्हणजे आता अभ्यासाला पण वेळ भेटत नव्हता, पण आता अभ्यासाला वेळ भेटतो. अभ्यासाला वेळ भेटतो. तानाजीराव सावंत यांचं खूप खूप आभारी आहे. आई तुळजाभवानी यांचे ईश्वरचरणी प्रार्थना करते की तानाजीराव सावंत यांना खूप आयुष्य लाभो. बघा, मुली काय म्हणतात ज्यांना सायकल भेटलेल्या मुली आहेत, काय म्हणतात बघू थेट. काय नाव आहे तुझं? सानिका गोरगोळवे. बरं, काय वाटतं आता सायकल तुला सायकल भेट दिली तुम्हाला? खूप आनंद वाटतो. अशी मदत झाली कधी? नाही. व्हायला पाहिजे होती का? हो. मग झाली आता? हो, आता झाली. आधी नव्हती झाली. काय वाटतं मग आता? आता खूप काय काय मदत केली सावंत साहेबांनी इथे शाळेला? सायकल दिला, डिजिटल बोर्ड दिला. बरं, काय विकास झाला इकडं? हो. काय झालंय? हे सायकल, डिजिटल बोर्ड एवढंच दिले त्यांनी पण. होय होय. हा, काय सायकल डिजिटल बोर्ड दिले. याच्या अगोदर कशी होती शाळा तुमची? कसं शिकवत होते सर तुम्हाला? चांगली. कशावर शिकवत होते डिजिटल बोर्डच्या अगोदर? ब्लॅक बोर्डवर. मग आता? आता डिजिटल बोर्डवर. बर बर. बघा, इथं सायकलचं वाटप केलंय महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी. मुली काय म्हणतात मी तुम्हाला थेट मुलींची प्रतिक्रिया दाखवतोय. कोणती मुलगी बोलते अजून? हो, भाषण कोणती मुलगी करते शाळेत? करते का तू? काय नाव आहे तुझं? हर्षदा हनुमान शिंदे. बर, काय वाटतंय बरं आता इथं? कितीला आहे तू शाळेला? 9वी. 9वीला आहे? दिली का सायकल? हो. बरं, येते तुला सायकल? हो. बर, काय सांग, काय वाटतंय बरं तुम्हाला 65 सायकली दिल्या तिथे शाळेला? म्हणजे असं यायला जायला सोपं पडतं. अभ्यासाला पण टाईम मिळतो. कोणी केलं हे सगळं? पण माननीय तानाजी सावंत साहेब त्यांनीच केलंय. काय सायकल वाटप केल्यात 65 मुलींना ते. काय नाव तुझं? समृद्धी पांडुरंग शिंदे. कितीला तू शाळेला? 9वीला. बरं, काय वाटतं आता सायकल तुम्हाला इथं शाळेला भेट दिल्या सायकलीचं? आम्हाला आधी यायला खूप लांब पडायचं आणि चलत यायला लागायचं. आता सायकलीवर येतो त्यामुळे टाइम पण अभ्यासाला जास्त भेटतो. बघा, इथं महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी 65 सायकली या विद्यार्थिनींना भेट दिल्या आणि मी त्याच शाळेत आहे आता. त्यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली. आपल्यासोबत शिक्षक पण आहेत तिथं. बघूया आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. काही शाळेला येण्या जाण्यासाठी सायकलपर्यंत आमच्या मुलींना खूप त्रास, पावसाळ्यामध्ये रस्ता नसायचा, पावसात उन्हात यावं लागायचं आणि शाळेवर कधी त्यांना वेळेवर येता येत नसायचं. आमचा ग्रामीण भाग आहे, परिस्थिती हालाकीची आहे. मोलमजुरी करणाऱ्यांची दिन दुबळ्यांची लेकरं या ठिकाणी. आणि ग्रामीण भागामध्ये एक या संस्थेनं रोपटं लावलेलं आहे, त्याच्यामुळं गावातला या शाळेमुळं विकास व्हायचा. पण आम्हाला अनेक समस्या येत होत्या, पण आमच्या माननीय आमदार, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांना आमचा क्षणाचाही विलंब न लावता यापुढे सुद्धा ते म्हणले की तुमच्या शिक्षणा शाळेसाठी कुठल्याही प्रकारची जर मदत लागली तर मी सत्तेत असो नसो, कुठल्या पदावर असो नसो, तरी मी तुम्हाला अहोरात्र शिक्षणासाठी वाहून घेतलेले, त्याच्यामुळे ती मी मदत करणार आहे. आमच्या मुलांना कुठली जातीभेद न करता, गोरगरीब श्रीमंत न बघता, 1 5वी ते 10वीतल्या सर्व मुलींना 65 सायकलीचं वाटप केलं. आणि याही पुढे म्हणले कुठली मुली काय असतील, कुणाची काय दवाखान्याची कशाची बी अडचण असेल, निराधार असतील, शिक्षणासाठी काय अडचण येत असतील, तरी मी सोडवायला तत्पर आहे. एक साधा सिंगल फोन करा, तुमच्यापाशी लगेच मदत हजर. काय वाटतं? आम्हाला एकदम आनंद वाटतो सर. आतापर्यंत आम्ही बघितलं, आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये 30-32 वर्ष झालं सर्व्हिस करतो, पण अशा प्रकारचा दाता आतापर्यंत जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये लाभला नाही. एवढंच नाही,
तर भूम परंडा वाशी तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेला 3.5-4 लाख रुपयाचे एक डिजिटल बोर्ड दिला, प्रत्येक शिक्षकांना प्रशिक्षण दिलं, त्यांनी त्यांची पुण्याहून प्रशिक्षित टीम आणली या ठिकाणी आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवायचं कशा प्रकारे नाही एवढं मार्गदर्शन केलं. आणि मागून सुद्धा आतापर्यंत कुठल्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना मागून सुद्धा मिळत नव्हतं, पण भौतिक सुविधा पूर्णपणे देण्याचं त्यांनी आम्हाला वचन दिलं आणि एक वसावा होऊन घेतलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी. आणि आतापर्यंत आम्ही त्यांना असंच म्हणलं, आमची मुलांनी सुद्धा त्यांनी प्रार्थना केली की त्यांना दीर्घायुष्य लाभो, सुख समृद्धी लाभो आणि अशाच प्रकारचा आपल्या देशाचा शिक्षण क्षेत्रामध्ये विकास व्हावा. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे जे कार्यकर्ते होते गावातले त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली. सोमनाथ शिंदे भाऊ म्हणून आहेत मेजर म्हणतात त्यांना, त्यांच्या शब्दांना या ठिकाणी त्यांनी सुद्धा किंमत दिली. आम्हाला सुद्धा सर्व आमच्या शिक्षक वृंदांनी, आमच्या संस्थाचालक श्री उद्धवराव शिंदे, माजी मुख्याध्यापक अकरूरअप्पा शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या सर्वांचा आभार त्यांनी मानलं. आणि यापुढे सुद्धा आमच्यावर अशीच तुमची आमच्या शाळेवर आमच्या गावावर तुमची कृपा दृष्टी असावी असं त्यांनी आम्हाला हे केलं. बरं, काय मग वाटतंय का आता एकंदरीत तुम्हाला हे सगळं? आनंदी वाटतंय सर, एवढ्या मोठ्या अहो दिवाळीपेक्षा सुद्धा ह्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद उद्युगणित झाला. ती मुलं म्हणायला लागली, आज प्रतिक्रिया दिली त्यांनी की आम्हाला सर दिवाळीपेक्षा आनंद वाटायला लागला, इतकी प्रफुल्लित आली येताना हसत वेळेवर, पहिली वेळेवर येत नव्हती. जाताना त्यांना उशीर व्हायचा घरी जायला, शाळू दिवस असायचा पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मुलींची समस्या होत होती, त्याच्यामुळे आता वेळेवर चालल्यात, वेळेवर लगेच घरी पोहोचायला लागल्यात, पालकाची समस्या मिटली, आमची समस्या मिटली. हं, आणि मुलीच्या बाबतीमध्ये लगेच सगळे आई वडील बिंदास्त राहायला लागले, शाळेत गेली म्हणून सतत जातीन, शाळेतून आली म्हणून सतत घरी यायला लागली. आणि अशा पद्धतीनं सोनारवाडी म्हणून गाव आहे पलीकडे 5-7 किलोमीटर, तिथल्या मुली आहेत, 22 मुली आहेत, काही वस्तीवरल्या मुली आहेत, अशा सर्व जाती धर्मातल्या मुलींना त्यांनी सायकलीचं वाटप केलं. आणि त्यामुळं आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं, जनशाह विद्यालय बावीच्या सर्व शिक्षक कर्मचारी यांच्या वतीनं आम्ही शतशः त्यांचे आभारी आहे. अच्छा, बघा शिक्षक आहेत आणखीन पण आहे, काय सांगाल सर, काय नाव तुमचं? मी शेळके सर. मला असं सांगायचं ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं की बऱ्याच वेळेला मागणी केली जाते, आम्ही पंचायत समितीला सायकली मागणीसाठी बऱ्याच वेळेला अर्ज फाटे करून 1-2 वर्षे गेली आमची अशीच, पण तिकडनं काय आम्हाला सहकार्य व्हायचं नाही. परंतु आमच्या गावचे सोमनाथ भाऊ म्हणून आहेत कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही सावंतसाहेबांपर्यंत ही मागणी केली आणि एका क्षणामध्ये कसलाही विलंब न लावता सावंतसाहेबांनी लगेच सायकली मंजूर केल्या, सायकली गावापर्यंत आणून पोहोचवल्या आणि त्यांचे पुतणे केशव सावंतसाहेब त्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांच्या हस्ते या सायकली वाटप करण्यात आला. याच्यातून मला एकच सांगायचं आहे की असे ग्रामीण भागातले दारिद्र्यात पिसलेला समाज, त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती चांगली नसलेला समाज आणि या समाजातील बऱ्याचशा अशा काही मुली आहेत की त्यांना जन्मल्यापासून सायकलच नाही. कितीतरी वेळेस पालकांना म्हणले असतील की आम्हाला आता सायकल हवी आहे, आम्हाला सायकल हवी आहे, मी आता शाळेत चालले मला सायकल हवी आहे, बरं का? परंतु तानाजी सावंतसाहेबांच्या माध्यमातून त्या मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळं हसू उमटलं, याचा एक आम्हाला एक मनस्वी आनंद होतो आहे. आणि त्यांची जी असणारी गरज आहे शाळेत जाण्यायेण्यासाठीची, ती त्यांनी ती गरज भागवली, त्याच्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीने आणि मी स्वतः त्यांचे शतशः आभार मानतो, त्यांना दीर्घायुष्य लाभ एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बघा इथं बावीगाव आणि या बावीगावातली शाळा जनसेवा विद्यालय बावी या शाळेमध्ये ज्या मुली शिकतात त्या मुलींना इथं 5वी ते 10वीपर्यंत म्हणजे सरसगट 65 सायकलीचं वाटप ह्याच सायकलीत त्या. आणि या सायकलीचं वाटप महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या मुलीची जी गैरसोय जी होत होती पहिलं ती आता दूर झाल्याची आपल्याला पाहायला मिळतं आहे. मी हुकमत मुलानी, वाशी तालुक्यातलं बावीगाव, तेरखेड्याजवळचं हे बावीगाव आहे, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. Yeah.
Nu, 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 nu